forever following you. नदी वाले फिशरमैन आणि चिंबोऱ्या पकडल्या चिंबोऱ्या. आता मम्मा चालू. अरे घे हातात काय नाही, सोडू नको फक्त त्याला. आणि उमाने पकडला इगुआना मासा. तर मंडळी आता आलोय आपण नदीच्या किनारी जिथे आपले टेंट लावलेले आहेत. बघा टेंट्स ते एकदम मस्त झाडाखाली अरेंज करून ठेवलेले आहेत आणि इथेच सर्व जेवणा बिव खावण्याची पण सोय आहे इकडे. आता तुम्हाला आपला टेंट दाखवतो. अनया दरवाजा उघड. आणि अनयाचं स्वप्न होतं टेंट मध्ये राहायचं, तो आज कुठे ना कुठे पूर्ण होणार ना. अनया मस्त आहे ना, जागा पण मस्त आहे फिरण्यासारखी. आणि स्टे बघा टेंट स्टे, पण टेंट स्टे थोडा महाग आहे ना उमा, पण चालेल वन डे साठी मुंबईच्या जवळच आपल्या एक्सपिरियन्स करण्यासाठी चांगला एकदम मस्त जागा आहे. तर मंडळी रात्रीचे 9 वाजलेत आणि इकडे बघताय तुम्ही बुफे सिस्टम सुरू झालाय. आणि जेवणामध्ये बघा तुम्हाला चिकन पाहिजे तर चिकन आहे, व्हेज पाहिजे तर व्हेज आहे. आणि इकडचा जो वातावरण आहे ना खूप गार झालाय. बाजूला तर नदी आहे त्याच्यामुळे जास्तच गार वाटतं. आणि उमाने स्वेटर सर्व काय घातलंय आणि भरपूर लोक आहेत इथे टेंटच्या साठी. तर पुन्हा सांगतो तुम्ही प्लॅन करताय इथे तर आधीच बुकिंग करा, रूम वगैरे पाहिजे असतील तर. आणि बसायची सोय वगैरे बघा मस्त एकदम खुर्च्या वगैरे दिल्या तिथं बसायला. आणि जेवणामध्ये बघा उमाने काय आणलं, हे काय पिटलं आहे काय, पिटलं आहे चिकन आहे आणि वाटाण्याची भाजी आहे आणि सॅलड आणि वडी वगैरे आहे, ठेचा वगैरे आहे, भाकरी आहे आणि मस्त एकदम पापड आहे. गरम गरम जेवण आहे, या सर्वांनी जेवायला. टाइम काय झाला 10:43 आणि आपण कोणता डान्स बघून आलो, बाल डान्स बघून आलो. आणि बघा इथे काय लावलाय, कॅम्प फायर. भरपूर थंडी आहे आणि मस्त इथे कॅम्प फायर लावलाय. बाल डान्स बघून कसं वाटलं तुला? बाल डान्स एकदम मस्त होता, हनुमान देवच्या वरती होता, म्हणजे प्रत्येक स्टोरीज वरती होता. क्रिकेटच्या स्टोरी वरती होता, नवरा बायकोच्या स्टोरी वरती होता. भरपूर धमाल गाणी गात होते. या बाजूला आपले मित्र बार्बीक्यू रेडी करतात. बघा काय चिकन आहे की व्हेज आहे, चिकन आहे. एक साइडला चिकन आहे आणि एक साइडला व्हेज आहे. आणि याला भट्टी बोलतात ना. आणि भट्टी बघा त्यांनी कशी बनवली, विटा लावल्यात आणि पंख्याचा कव्हर आहे ना, तो जो टेबल फॅन असतो ना त्याचा कव्हर आहे, त्याच्यामध्ये कोळसे टाकलेत आणि मस्त बार्बीक्यू करतात. बघताय तुम्ही हा व्हेज वाला आहे ना. दोन्ही ऑप्शन आहेत व्हेज आणि नॉन व्हेज. म्हणजे पैसे थोडे जास्त घेतात पण जे जेवण आहे आणि जे क्वालिटी आहे ती एक नंबर आहे. आणि जे काय बाकीचे ऍक्टिव्हिटीज आहेत ते आपण एकदम फुल एन्जॉय करू शकता तुम्ही. मित्रांनो मजा आली रे तुमच्याकडे येऊन, मस्त. हॅलो, गुड मॉर्निंग. हाय. बापरे काल रात्री हालत खराब झाली मंडळी. व्ह्यू बघा, नदीच्या किनारी हा स्टे होता आमचा. है ना मस्त. फॉग 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 पूर्ण. Thank you.
just don't get too far, and I'll be right where you are. सकाळी सकाळी उतरलोय मंडळी नदीमध्ये. विचार केला होता की जाम गरम पाणी असेल, वाफा निघतात बघा, पण पाणी बिलकुल गरम नाही. आणि काका भेटलेत नदीवाले फिशरमॅन आहेत आणि चिंबोऱ्या पकडल्यात. चिंबोऱ्या गोरी गोरी चिंबोरी आहेत ना, मस्त मस्त मस्त. सकाळी सकाळी गोरी चिंबोरीचे दर्शन झाले. पाण्याच्या बाहेर आलो की गार वाजते. तर मंडळी सकाळी 8:20 झालेत आणि मस्तपैकी आंघोळ करून आलो आणि या बाजूला अनया पण उठली. हाय अनया, हॅपी मेरी क्रिसमस. आणि नदीच्या किनारी चहा पिण्याचा अनुभव घेताना दिसते ना. कसं काल खूप गार लागलं ना तुला? आणि उमाची तर स्टोरी सांगायची झाली तर म्हणजे अशी आमच्या टेंटच्या भोवती असा कोणता वाघ आलाय की किती जनावर आलेत अशी तिची झोप झाली ना. तीन कुत्रे ते टेंटच्या आजूबाजूला फिरत होते तर तिला असं वाटलं की वाघ आला ना. आणि 3:30 मला उठवला नाही, तेव्हापासून मला झोपत नाही आली. बापरे, मी ते दरवाजा उघडून ते पडदा उघडून बघितला तर 3-3 कुत्रे नाचतात आपल्या इकडे. म्हणजे वाघासारखं म्हणजे ते गुर्ररत होते ना. मग नंतर ते दादा आले आणि त्या कुत्र्यांना हाकलवून लावलं. पण एकदम सेफ आहे, सर्व काही काळजी घेतात इकडचे जे मेंबर आहेत ते. म्हणजे अपोळकी नाही, म्हणजे आपली माणसं समजून काळजी घेतात. आणि इथे बघा कयाकिंगला पण सुरुवात झाली ना. आणि बिलकुल गार पाणी नाही, नुसत्या वाफा निघतात नदीवरनं, नदीमधनं, पाण्यावरनं. पण एकदम मस्त कॉफी मस्त. पण पाण्याच्या बाहेर आल्यावरती जाम थंडी वाजते. चला आता चहा एन्जॉय करूया, नंतर बघूया पुढे काय होते. मंडळी चहा वगैरे पिऊन आलोय आपण म्हणजे मेन स्पॉटला जिकडे काल बाला डान्स झाला ना अनया, तिकडेच आलोय. म्हणजे तुम्ही टेंट मध्ये राहताय तर तुम्हाला आंघोळ वगैरे करायची इकडेच सोय आहे. इथे बाथरूम वगैरे आहेत, टॉयलेट वगैरे, जिथे गरम पाणी आणून देतात. अनयाला मी म्हंटल जा उडी मार नदीमध्ये. अनयाला जाम गार वाटत होता म्हणून ती आता इकडे आंघोळ करायला आली. खूप थंडी वाटते. आणखी एक स्वेटर घाल. 5 स्वेटर, याच्यात 2 टी-शर्ट आणि एक स्वेटर आणि मग तू शिमला गेली तर काय होईल तुझा? शिमला गेली तर 10 स्वेटर घालशील. अरे वा मस्त. जा आता गरम पाणी आल्यावरती आंघोळ करायला जा. बर, स्वेटर काढून कर आंघोळ, नाही तर स्वेटर वर टाकशील पाय. आणि इथे बघा गरम पाणी करत असतात. ही शेती आहे काय रे? काय आहे साहेब? कोथिंबीर आहे. हा, कोथिंबीर प्लक करताना दिसतात, म्हणजे काढताना दिसतात. म्हणजे दररोज काढता तुम्ही कोथिंबीर? ताजी ताजी शेतामध्ये बघा कोथिंबीर काढताना पहिल्यांदाच बघितलंय मी. हा कोथिंबीर पालक आहे. कोथिंबीर पालक आणि सापू आहे. म्हणजे विकत पण घेऊन जातात इथे इकडे पर्यटक येतात ते. ताज्या ताज्या जर भाज्या जर पाहिजे असतील तुम्हाला तर इकडनं विकत पण घेऊन जाऊ शकता. बघा शेतात न काढलेल्या मस्त कोथिंबीर, शेपू, सर्व अलग अलग झाडांची इथे शेती होताना दिसते. पालक पण आहे. चला आता आंघोळ वगैरे झाली ना अनया? हा अनयाने तर मस्त एन्जॉय केलाय. आता जाऊया नाश्ता करायला, अजून भरपूर टाइम आहे. तर आम्ही आता कयाकिंग साठी चाललोय. कयाकिंग साठी म्हणजे पेड ऑप्शन आहे ना कयाकिंगचा? हा 150 पर हेड आहे. कॅम्पस मध्ये म्हणजे आपले जे टेंट एरिया आहे तिकडे पण तुम्हाला इथे येते तर रेंज नसेल तर वायफाय पण भेटून जाते ना. मस्त फुल सुविधा आहे. आलो आम्ही कयाकिंग करून आणि अनयानी काय फास्ट कयाकिंग केली. मला तर चप्पू मारायला दिलंच नाही तिने. अनया कसा होता एक्सपिरियन्स तुझा कयाकिंगचा?
मी खूप एक्साइटेड होती आणि मला करायचं होतं. डॅडी मला कम से कम 10 बार बोलला असेल की नको तू वरती ठेव पॅडल वरती ठेव, सांगितलं होतं ना तुम्ही. पण मजा आली ना तुला. तर मंडळी आता आम्ही टेंट सोडतोय आणि नाश्ता करायला आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ चाललोय. आणि या टेंट सुविधांबद्दल सांगायचं झालं तर अप्रतिम, पुन्हा सांगतो, पैसे थोडे जास्त आहेत पण मजा येते. आणि टॉयलेट बाथरूम पण वेल मेंटेन आहे, थोडा टेंटच्या लांब आहे. रात्रीच्या टायमाला हे गाईड वगैरे असतं तिकडे, त्यांची मदत घेऊन तुम्ही रात्रीच्या टायमाला इथे येऊ शकता. चल उमा सर्व लगेज घेऊन गाडी जवळ थांबली. काय बोलणार, ओव्हरऑल एक्सपिरियन्स टेंटचा मस्त होता ना? रात्री थोडी ती वाघानं वगैरे घाबरली, बाकी मस्त होता तिथं. चल आता तर मंडळी नाश्ता वगैरे करून झालाय, मस्त होते ना मिसल वगैरे? हा, पण एक गोष्ट खटकली का, ते ऑमलेट वगैरे दूध वगैरे ते पेट ठेवलंय त्या लोकांनी. हा, पण इकडे मिसल तुम्हाला चांगली भेटते पण उपमा ठीक होता. आणि ते सर्व बघूनशे आता आपण आलोय बघा ऑस्ट्रिच बघायला. अनाया कुठे? अनाया ऑस्ट्रिचला हात लाव. काय बोलतो त्याला रे? शामरुख ना, शामरुख. हा, आणि अनाया बघा हात लावतोय. साहेब एक मिनिट इकडे अनाया. हा सॉरी ना, सॉरी. अनाया तुझा फ्रेंड आहे का? अनायाचा फ्रेंड आहे. काय नाव आहे याचा? आणि त्याचा डोळा बघा कसा आहे. आता मम्मा आली. मम्मा हात लाव. नाही नाही घाबरत नाही तू. हा लाव. हा आता मम्मानी लावलाय बघा हात. हा बघा अनाया काय बोलतो त्याला. गिरगिट अच्छा इगवाना आहे का? इगवाना चावत ना? हिला द्या, त्या डोक्यावर ठेवा. काय नाही बिंदास तिथे. ऑस्ट्रिच को देख. हा फोटो निकलवा, फोटो निकल. हात छोड़ दो, हात छोड़ दो. चल चल तुम्ही हात छोड़ा ना. 2 मिनिट पाडल नको सोडू नको. अनाया हिम्मत रे थोडा. आता चल मस्त. आता मम्मा, आता मम्मा चटन. हा मम्मा चटन. अरे मम्मा कर ना. येस 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 चालू आहे ना. कसा एक्सपिरियन्स आहे? एक्सपिरियन्स काय, नका कापून. नेक्स्ट टाइम नका कापून या. स्क्रॅच करतोय. ग्रिप केली इगवाना. नाही बघ इगवाना. आणि फुल स्लीव असेल तर मजा येते. काय नाही काय नाही. हा धर. उमा आता हातात पकडणार आहे इगवाना. अरे घे हातात. काय नाही सोडू नको, फक्त त्याला घे. सोडू मत जब तक मी नाही बोलती. हा तुम्ही काय सोडू नका. पकड. आणि उमाने पकडला इगवाना मासा. पकड सोडा. हो सोडा. तुम्ही असं धरण चालता. परत एकदा एक कर. रखना कुछ नहीं होगा. जाएगी तो जाएगी, कुछ नहीं होगा. हाँ मैं बचाएगा, हार्ट अटैक आएगा तो कर. हाँ बस. हाँ सही बस. अरे तू उसके हाथ में वो कितना डर रहा रहेगा वो भी तो सोच. जा दे. हा बघा मंडळी इगवानानी मारला ओमाला नख. ट्रेन चालवताना लागलेला डायलॉग. लास्ट व्हिडिओ मध्ये जेव्हा ट्रेन चालवत होती ना तेव्हा लागलेला इगवानानी. काय नाही मारला बिचारा, एकदम शांत अॅनिमल आहे, मस्त एकदम. नाया कसं वाटलं तुला इगवाना पकडून? घाबरलीस ना? इगवाना कसं वाटलं? अनाया पण घाबरली आणि मम्मा पण घाबरली आणि मला त्यांनी नख मारली आणि ओमाचे नख दाखवते. आणि बकरा अनायाचा फ्रेंड झालाय.
बकरी आहे काय? हा आता तुला तो बकरा बनवेल. हा दुसरा बैल, फायटर बकरा आहे. फायटर आहेस ना रे तू? बघ हा बोलतोय.